पालघर जिल्ह्यात 2011 पासून अनुकंपा तत्वावर अर्ज भरूनही नोकऱ्या न लागलेल्या पात्र उमेदवारांनी नोकरी द्यावी यासाठी पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष निलेश सांबरे या प्रकरणाला घेऊन आक्रमक झालेले असून उमेदवारांसोबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात दाखल झाले. 11 वर्षापासून अनुकंपासाठी अर्ज दाखल केल्यानंतरही प्रशासन टाळाटाळ करत असल्याचे उमेदवारांचा आरोप सांबरे यांनी केला असून आम्हाला 1 ऑगस्टपर्यंत नोकरीवर घ्या, अन्यथा कुटुंबासहित आमरण आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. अनुकंपाच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काही प्रलंबित विषय आहे बरेच वर्षापासून. पूर्वी जी काही प्रकरणं झाले होते त्यातून चौकशीवर झाल्या होत्या. कारण एवढंच आहे की अनुकंपाच्या विद्यार्थी जे आहेत त्यांच्या सिनियरिटी लिस्ट फाईल झाल्या न झाल्यामुळे काही नियुक्तीच्या प्रक्रिया रखडलेली आहे. त्यात काही प्रकरणं जी आहेत ते शासनाने काही प्रकरणं विभाग आयुक्तांकडे विलंब क्षमाफीसाठी पाठवलेली आहेत. जशीही ती प्राप्त होतील त्यामुळे लवकरात लवकर आपण नियुक्तीची प्रक्रिया पार पाडणार आहोत. आणि या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः यात लक्ष घातलेलं आहे. त्यांनी मला सूचना पण दिलेल्या आहेत. निश्चितच याच्यामध्ये आपल्याला येत्या काही कालावधीत प्रगती दिसेल. ठीक आहे. आपला जिल्हा पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.